रसस्वाद मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे थालीपीठ बघणार आहोत। तर त्याला लागणारे साहित्य बघून घेऊया। एक वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धा वाटी बेसन, एक मीडियम आहे कांदा चिरून घेतलेला, ओवा, कोथिंबीर, जिरं, गरम मसाला, धना जिरा पूड, लाल तिखट आणि मीठ। आपण थालीपीठासाठी मोहन तयार करतोय। 1.5 चमचा तेल घेतलंय मी इथे। एक छोटा चमचा जीरा घातलाय, अर्धा चमचा ओवा, गॅस बंद केला मी आता। गव्हाचं पीठ, बेसन आणि हे मोहन तयार घेतलेलं घालूया। मिक्स करून घेऊया आता। एक छोटा चमचा धना जिरा पूड, एक चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा लाल तिखट, मीठ सभी प्रमाणे, कांदा आणि कोथिंबीर। सगळ्यांना मिक्स करून घेऊया। सगळं एकजीव करून झालेलं आहे। आता यात पाणी टाकून आपण चपातीच्या पिठासारखं मळून घेऊया हे सगळं। हे पीठ चपातीसारखं मळून घेतलेलं आहे, चपातीच्या पिठासारखं। हे बघा, त्याला वरून तेल लावून घेतलंय मी थोडंसं। आता याचे गोळे करून घेऊया आपण। चपातीसारखेच गोळे करायचे आहेत आपल्याला याचे। हे बघा, असे मी सगळ्यांचे आता गोळे करून घेते। मी हे असे गोळे करून घेतलेले आहेत। हे बघा, हे आताच एवढे सुंदर दिसत आहेत। हे आता लाटून घेऊया आपण। पीठ लावून घ्यायचं आपल्याला, है ना, सर्व बाजूनी। जेवढा पातळ होईल तेवढं लाटायचं आपल्याला हे। एकदम पातळ लाटून झाले आहे। आता आपण हे भाजून घेऊया। हे बघा, तवा तापलेला आहे। आपण आता आपले थालीपीठ भाजून घेऊया। आपण यात तेल गरम करून घातल्यामुळे हे खूप खुसखुशीत होतात। दोन्ही पण बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊया आपण। हे बघा, हे खरपूस भाजून झाले आहेत। आपण आता हे काढून घेऊया। आपले गव्हाचे थालीपीठ रेडी आहे। चवीला खूप छान झालेले आहेत आणि बनवायला एकदम सोपे आहेत। तुम्ही पण हे करून बघा आणि मला कळवा हे कसे होतात ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।